बोलतायत नाशिकमध्ये दीक्षांत समारंभ आहे हा पोलीस उपायुक्तांच्या साठीचा आणि 117 व्या बॅचचा दीक्षांत समारंभ होतोय. यानंतर आपण जाणार आहोत थेट मुंबईला. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. आज शिवसेनेचं जे मंत्रिपदाची यादी आली आहे त्याबद्दल उदय, खूप मोठा बदल शिवसेनेच्या या मंत्रिपदाच्या यादीमध्ये दिसतोय, काय अधिक माहिती सांगशील, काय कारण दिलं जातं या सगळ्या मागचं? शेतकी आज राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होत आहे विधानभवनाच्या प्रांगणामध्ये. आणि या मंत्रिमंडळ सोहळ्यामध्ये, या विस्तारामध्ये सर्वाधिक मोठे बदल, मोठे निर्णय हे शिवसेनेने घेतल्याचं समोर आलेलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील आहेत, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी खूप मोठे निर्णय घेत ते घेतलेले आहेत. आपल्याकडे जी अधिकृत माहिती मिळालेली आहे त्यानुसार शिवसेनेकडनं उदय मी परत तुझ्याकडे येणार आहे, पण आपण आता जाणार आहोत सागरकडे. सागर, काय काँग्रेसच्या यादीबद्दलची माहिती मिळते आहे? काही नावं अपेक्षित होती, अनपेक्षित नावं सुद्धा आहेत. पृथ्वीराज चव्हाणांचं नाव मात्र या यादीमध्ये नाही आहे. काय सांगितलं जात आहे काँग्रेसकडून? काँग्रेसची यादी अधिकृतरित्या बाहेर आलेली आहे. तशा स्वरूपाचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्र देखील दिलेलं आहे. सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट आहे त्याच्यामध्ये की विदर्भाला यावेळेस काँग्रेसने अधिक कल दिलेला दिसून येतोय. याचं कारण आहे की मुळात यावेळेस ज्या काही जागा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये विदर्भाने सगळ्यात जास्त साथ काँग्रेसला दिलेली आहे. यावेळेस विजय वडट्टीवार असतील, सुनील केदार असतील, तसंच इतर यशोमती ठाकूर आहेत, आणि यापूर्वीच नितीन राऊत यांनी शपथ घेतलेली आपल्याबरोबर. आता नव्यानं आत्ता या आज शपथविधीमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणारे विजय वडट्टीवार आहेत. विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्ही काम पाहिलं, शेवटच्या क्षणाच्या टप्प्यामध्ये तुम्हाला संधी मिळाली, आज कॅबिनेट पदाची शपथ घेत आहे. अत्यंत चुरस विदर्भामध्ये होती, अनेकांची नावं एकत्र राज सुरू होतं, पत्ते कापण्याचं काम सुरू होतं, त्यामध्ये संधी मिळाली तुम्हाला. हा शेवट, ही संधी जी मिळाली ती पक्षश्रेष्ठींच्या विश्वासामुळे मिळाली, आणि तो विश्वास मला होताच, कारण 6 महिने विरोधी पक्षनेतेपद आणि 4.5 वर्ष मी उपनेता म्हणून, उपगटनेता म्हणून विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचा उपनेता म्हणून मी काम केलेलं आहे. आणि त्या कालावधीमध्ये विधानसभेमध्ये काम करायची संधी मिळाली, महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न मांडायची संधी मिळाली, आणि पक्षाचं नेतृत्व करायची सुद्धा मला संधी माझ्या सर्व हायकमांडनी दिली. परंतु स्थापनेनंतर, सत्ता स्थापनेनंतर ज्या जागा किंवा जेवढा वाटा काँग्रेसला मिळाला त्यामध्ये मात्र फार चुरस होती, आणि विदर्भात फार चुरस, कारण 5-5 टर्मचे सगळे आमदार, मी सुद्धा 5 टर्मचा आमदार, सुनील केदार असतील, अनेक जण आणि ते सिनियर आमदार, आणि जागा कमी, या परिस्थितीमध्ये मनात खूप धाकधूक होती. शेवट निर्णय हा हायकमांडचा असतो, निर्णय हा सोनिया गांधींचा असतो, आणि अशा परिस्थितीमध्ये संधी मिळेल की नाही ही मनात धाकधूक होती. पण एकीकडे विश्वासही होता की मी प्रामाणिकपणे गेली अनेक वर्ष पक्षामध्ये काम करतो आहे. 2005 मी पक्षाचा आमदार झालो आणि 4 टर्म काँग्रेस पक्षामध्ये मी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी काम करत आलो. काही काळ विधानसभेमध्ये काम करत असताना राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मला मिळाली. मी लहान कार्यकर्ता, फार चळवळीतून आलेला कार्यकर्ता मी, पण कुठलीही पार्श्वभूमी नाही. माझ्या घरात माझे वडील काही काळासाठी एक्सिडेंटली सरपंच झालेत, मी 4 वर्षाचा असताना वडील गेले, आणि मग अशा परिस्थितीमध्ये काही नसताना लोकांच्याकडे नोकरी करून शिक्षण मला करावं लागलं, मला घ्यावं लागलं, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी आई लोकांच्याकडे काम करायची, आणि त्यातून विजय वडेट्टीवार घडला. तर ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता साधारण जिल्हा परिषदमध्ये काम करायला मिळालं, मग काय वनविकास महामंडळाचं काम करायला मिळालं, फार कमी वयात ती संधी शिवसेनेत असताना मिळाली. 1998 विधान परिषदेमध्ये मला काम करायची संधी मिळाली, आणि हा प्रदीर्घ अनुभव जरी माझ्या पाठीमागे होता तरी काँग्रेस पक्षामध्ये रुजणं, आणि हे सुद्धा एक, मी अग्रेसिव्ह, मला मी लगेच, तुमचं मूळ रक्त शिवसेनेचं आहे तसं, म्हणजे शिवसेनेत तुम्ही आलात, आजही तुमची पद्धती आणि जे बोलणं आहे ते रफ अँड टफ आहे, याचा फटका सुद्धा आता ह्या पद्धतीमध्ये बसवतो, कारण की नाव शेवटपर्यंत कट होईल अशी शक्यता आहे, होईल का नाही अशी शक्यता कायम धाकधूक राहिली. हा निश्चितच, आता स्वभाव तो होताच, पण मी मुळात मी NOCIचा अध्यक्ष म्हणून काम केलंय, म्हणजे सुरुवात माझी जी झाली, आणि नंतर मी शिवसेनेत गेलो. माझं कुटुंब हे सगळं काँग्रेस प्रेमी कुटुंब, आणि अशा सगळ्या याच्यामध्ये धाकधूक म्हणजे काय होईल की नाही हीच परिस्थिती आलेली होती, कारण स्पर्धा खूप होती, पण
मी मनापासून आभार मानतो माननीय सोनिया गांधींचे, खारगे साहेबांचे, बाळासाहेब थोरातांचे, यांनी कसून माझ्यासाठी काम केलंय, अशोक चव्हाणांनी त्यामध्ये सहकार्य केलंय, आणि ह्या सगळ्यांच्यामुळे आज मला ही संधी मिळाली आहे आणि तो विश्वास माझ्यावर आज टाकलेला आहे. पण तुम्हाला एक सांगितलं पाहिजे की जोपर्यंत फोन येत नव्हता तोपर्यंत मात्र काल आम्ही अशी अवस्था होती की काय म्हणजे छाती धडधडत होती. झोपलात का नाही? रात्री 2 झोपलो आम्ही. थोडासा हिंट्स मिळाल्या, थोडासा आमच्या हायकमांड कडून निरोप रात्रीला आलात की कुठे आहात तुम्ही, तर आम्ही मुंबईत असल्या म्हटल्यानंतर मुंबईत थांबा एवढाच तो निरोप होता. पण उद्या शपथ घ्यायची असा निरोप नव्हता, त्यामुळे कोणा मनामध्ये होती की थांबा तर म्हटलं पण निरोप तर नाही. मग शेवट बाळासाहेबांचा एक मेसेज आला आणि तो थम्सअपचा मेसेज होता ओके म्हणून. तर मी मेसेज फोन केल्यानंतर त्यांनी फोन उचलला नाही पण मेसेज होता. मी म्हटलं बाळासाहेबांचा हा मेसेज नक्कीच, माझ्या मिसेसला मी सांगितलं की आपलं झालेलं आहे, आता काही काळजी करायची गोष्ट नाही, आणि माझे बायको पळत जाऊन साईबाबांच्या पुढे सगळे अगरबत्ती आणि दिवा लावली आणि म्हणाले की साईबाबा पाठीमागे आहे आणि त्यामुळं हे सगळं होत आहे. मी म्हटलं साईबाबांचा आशीर्वाद आहे पण सोनिया गांधीजींचा विश्वास आहे, त्यामुळे हे सगळं घडत आहे. काँग्रेसमध्ये श्रद्धा आणि सबुरीचं शेवटी यश मिळालं. नक्कीच, मी खूप पेशन्स ठेवून काम केलंय. काँग्रेस पक्षात खूप पेशन्स ठेवावा लागतो आणि कुठेही रिएक्शन द्यायचे नसतात हे खूप अनुभवातून मी शिकलोय. आणि काही झालं तरी ते हायकमांडच्या कानावर घाला पण वृत्तपत्राकडे जाऊन आपली भूमिका मांडू नका, हे मात्र माझ्या मी आयुष्यात मला हे शिकायला मिळालं. आणि मी हायकमांडला सुद्धा विश्वास दिला की काही अनपेक्षित चुका होत असतात माणसाच्या, त्या चुका पुनरावृत्ती होणार नाही. आणि पक्षासाठी मी काम करणार आहे हे सगळ्यांना माहीत आहे. मी चंद्रपूर जिल्ह्यात रिझल्ट दिला, 3 आमदार, खासदार, एक सुधीर मुनगंटीवार सारखा दिग्गज नेता, विदर्भात सगळे दिग्गज नेते असताना, विदर्भामधून मी विरोधी पक्ष नेता असताना विदर्भामध्ये जे यश मिळालं त्यामध्ये खारीचा वाटा सुद्धा माझा राहिला आहे आणि त्याची दखल सुद्धा माझ्या हायकमांडने घेतलेली असावी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वडेट्टीवार साहेब, धन्यवाद. विदर्भामध्ये अधिक यावेळेस मंत्रिपद दिलेले आहेत, जे काही एकदम अटीतटीची स्पर्धा होती काँग्रेसमध्ये त्यात वडेट्टीवार यांची संधी मिळाली आहे. श्रद्धा आणि सुबोरी कायम त्यांना फळ मिळेल असं म्हटलेलं आहे त्यांनी.